म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व प्रार्थना स्थळं सरकारने उघडलेली आहेत, सर्व ऐतिहासिक स्थळं सुद्धा उघडलेली असताना फक्त शनिवारवाडा बंद ठेवलेला आहे. खरं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा शनिवारवाडा उघडला जात नाहीये. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक बाहेरगावचे लोक खास शनिवारवाडा बघायला पुण्यात येतात, त्यांना निराश होऊन परत जावं लागतंय. त्यामुळे आज दुपारी 4 वाजता ब्राह्मण महासंघाच्या वतीनं पुरातत्व खात्याला एक निवेदन देण्यात येणार आहे. पुढच्या 2 दिवसात जर शनिवारवाडा उघडला नाही तर ब्राह्मण महासंघ तिथं मोठं आंदोलन करेल.